उत्तर प्रदेश हाथरस जिल्ह्यात वाल्मिकी समाजाच्या युवतीवर बलात्कार करून तिचा अमानुषपणे छळ करून तिला जीवे ठार मारले, त्या नराधमांना कडक शिक्षा व्हावं या मागणीसाठी नाशिक रोड महसूल विभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. तहसील सामान्य प्रशासन विभागाचे योगेश शिंदे, नायब तहसीलदार कैलास निकम यांनी हे निवेदन स्वीकारलं असून याविषयी अधिक माहिती दिल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे यांनी. या ठिकाणी ज्या गावगुंडांनी या ठिकाणी जातीयवादी आणि धार्मिकतेच्या मानसिकतेतून हा बलात्कार करण्यात आला त्या गुंडांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच शासनाने त्या कुटुंबियाकडं आज आपण बघतो आहे की अनेक अत्याचार होत आहेत, परंतु त्या अत्याचाराला कुठेही या ठिकाणी शासन मदत करीत नाही आहे. म्हणून शासनाकडे आम्ही मागणी करतो आहे की शासनाने त्या परिवाराला एक भरीवाशी निधी देण्यात यावी, त्या कुटुंबाचं सात्वन करावं आणि होणारा हे अत्याचार सातत्यानं थांबले पाहिजे. याविषयी अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघाचे अध्यक्ष महेश कुमार ठकोलिया म्हणाले, त्या मुलीवर अमानुषपणाचे अत्याचार झाले, ते अत्याचार तर ज्यांनी केले ते केलेच केले, परत उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रशासनाने परत त्या मुलीवर बलात्कार केल्यासारखं आहे. यानी की त्याची बॉडी घरच्यांना न देता परस्पर त्यांनी जंगलात नेऊन ती बॉडी जाळण्यात आली, म्हणजे काहीतरी पोलीस प्रशासन लपवण्याचे प्रयत्न करीत आहे. आणि म्हणून आज 1 तारखेला संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण दलित समाज जेवढे आहे तेवढं मागासवर्ग कम्युनिटी आज रस्त्यावर उतरलेल्या. यावेळी शशीबाई उन्हवणे, महेश कुमार ढकोलिया, दीपक बेद, अनुप बहोत, राहुल चटोले, रावणी लव्हेरी, रोहित लव्हेरी, नवनाथ काकडे, सीताबाई कातकाडे, सुनीता कर्डक आदी पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.